नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हिजन गव्हर्नमेंट जॉबवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आज आपण या लेक्चरमधून अकरा एप्रिलचे महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासू पहिला प्रश्न युनायटेड स्टेट्स आणि कोणत्या देशाने दशकातील सर्वात मोठा युद्ध सराव सुरू केला या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन फिलिपिन्स तर रिसेंटली बघा यू एस आणि फिलिपिन्स या दोन देशांनी मिळून त्यांच्या दशकातला सगळ्यात मोठा हा लढाऊ सराव सुरू केलेला आहे ह्या ज्या त्यांच्या एक्सरसाइजेस आहेत या अठ्ठावीस एप्रिलपर्यंत चालणार आहेत फिलिपिन्स हे आशियामध्ये आहे तर हे जे सराव आहे हे, हे आशियातील अमेरिकन फायर पॉवरचं एक्झिबिशन आहे असं मानलं जाते थोडक्यात आपण या प्रश्नाच्या माध्यमातून यू एसबद्दल पण माहिती जाणून घेऊ यू एस एचा फुल फॉर्म आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हा जो देश आहे हा उत्तर अमेरिका खंडामध्ये आहे एकूण पन्नास राज्यांचा मिळून बनलेला हा देश आहे ह्याच्या उत्तरेला आपण बघितलं तर कॅनडा दिसतंय याच्या पूर्वेला आहे अटलांटिक ओशियन दक्षिणेला मेक्सिको आणि पश्चिमेला पॅसिफिक ओशियन आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघू एल एन टी कन्स्ट्रक्शन थ्री डी प्रिंटिंग तंत्रज्ञान वापरून भारतातील पहिले पोस्ट ऑफिस इमारत कुठे बांधत आहे या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय बेंगळुरू बेंगळुरू कर्नाटकाची राजधानी आहे तर आता बेंगळुरूमध्ये जवळपास एक हजार स्क्वेअर फूट एवढं डायमेन्शनचं हालसूर पोस्ट ऑफिसचं डिझाईन आणि कन्स्ट्रक्शनचं काम हे पंचेचाळीस दिवस चालणार आहे जे की एल एन टी कन्स्ट्रक्शन ही कंपनी करणार आहे कशाचा वापर करून तर थ्री डी प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा वापर करून आता हे थ्री डी प्रिंटिंग काय असतं किंवा ह्याचा यूज करून बिल्डिंग कशी बांधतात तर हे समजण्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ बघून घ्या तर अशी असते ही थ्री डी कॉन्क्रीट प्रिंटिंग टेक्नॉलॉजी ज्याच्यामध्ये काय असतं की सगळे रोबोट हेच बिल्डिंग बांधतात पण त्या रोबोटला आपण इनपुट द्यावे लागतात म्हणजे आपली जी बिल्डिंग आहे त्याचे डायमेन्शन्स काय आहेत लांबी रुंदी कशी असावी कुठे खिडक्या पाहिजेत आपल्याला कुठे स्टेअर्स पाहिजेत कुठे डोअर्स पाहिजेत तर अशी सगळी इन्फॉर्मेशन आपण त्या मशीनला देतो ही एक रोबोटिक मशीन असते आणि त्या इन्फॉर्मेशनवरून ती अख्खी मशीन पूर्ण बिल्डिंग बांधते पायापासून ते वरती टॉप रूफपर्यंत म्हणजे स्लॅबपर्यंत सगळं काम ही एक मशीनच करत असते ठीक तर अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी युज करून भारतातलं पहिलं पोस्ट ऑफिसची बिल्डिंग आपल्या भारतामध्ये आता बेंगळुरू या ठिकाणी बांधण्यात येणार आहे ओके आता पुढचा प्रश्न डॅश यांचा जन्मदिवस राज्य शासनामार्फत स्वातंत्र्यवीर गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे या प्रश्नाचा आन्सर आहे पहिला पर्याय स्वातंत्र्यवीर वी दा सावरकर यांचा जन्म अठ्ठावीस मे ला झाला होता हा दिवस आता आपण स्वातंत्र्यवीर गौरव दिन म्हणून सेलिब्रेट करणार आहोत अशी घोषणा आपल्या मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांनी रिसेंटली केलेली आहे या प्रश्नाच्या माध्यमातून आपण वीर सावरकर आणि ते ज्या महत्त्वाच्या संस्थांशी जोडलेले होते या संबंधी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू डिटेलमध्ये मा माहिती जाणून घेणार आहोत स्वातंत्र्यवीर सावरकर हे फक्त स्वातंत्र्य सैनिकच नाही तर राजकारणी वकील आणि लेखकसुद्धा होते त्यांचा जन्म आपल्या महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यामध्ये भगूर या गावामध्ये झाला होता अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशीला पुढे त्यांनी त्यांच्या भावासोबत एकोणीसशे तीनमध्ये मित्र मित्रमेळा सोसायटीची स्थापना केली होती ही सोसायटी एक अंडरग्राऊंड काम करायची म्हणजे ही एक भूमिगत सोसायटी होती जिचा मुख्य उद्देशच इंग्रजांना भारतातून पळून लावणं हा होतात पुढे जाऊन याच मित्रमेळा सोसायटीची अभिनव भारत सोसायटी बनली एकोणीसशे सहामध्ये लक्षात ठेवा अभिनव भारत सोसायटीवरती बऱ्याच वेळा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे हिची स्थापना स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांच्या भावांनी मिळून केली होती एकोणीसशे सहामध्ये पुढे सावरकर हे केमध्ये गेले त्यांच्या लॉच्या एज्युकेशनसाठी आणि पुढे तिथे जाऊन इंडिया हाऊस आणि फ्री इंडिया सोसायटी सारख्या संस्थांमध्ये सावरकर हे सामील झाले नंतर एकोणीसशे सदोतीसपासून ते एकोणीसशे त्रेचाळीस या पिरियडमध्ये सावरकर हे हिंदू महासभेचे अध्यक्षसुद्धा राहिलेले आहेत सावरकर हे लेखकसुद्धा होते त्यांची महत्त्वाची दोन पुस्तकं लक्षात ठेवा भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास हे जे त्यांचं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये त्यांनी अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये वापरलेले जे काही गनिमी युद्धाच्या टेक्निक होत्या तर हे त्यांनी ह्या पुस्तकामध्ये लिहिल्या होत्या आणि दुसरं पुस्तक म्हणजे हिंदुत्व हिंदू कोण आहे तर हे पुस्तकसुद्धा सावरकरांनीच लिहिलेलं आहे बघा सावरकर हे एक खूप हुशार असं व्यक्तिमत्व होतं एवढंच नाही तर ते देशभक्त सुद्धा होते मग अशा व्यक्तिमत्वाबद्दल ऑब्व्हिअस आहे की इंग्रजांना भीती वाटणार की जेणेकरून पुढं हा व्यक्ती आपल्यासाठी धोका बनू शकतो त्यामुळं सावरकरांना सारखं जेलमध्ये टाकण्यासाठी वेगवेगळे आरोप त्यांच्यावरती करण्यात आले आणि त्यांना भरपूर शिक्षा सुद्धा इंग्रजांनी दिल्या होत्या त्याच्यापैकी महत्वाच्या काही आपण बघू तर बघा एकोणीसशे नऊमध्ये मध्ये मोर्ले मिंटो रिफॉर्म्स म्हणजेच इंडियन काउन्सिल ऍक्ट एकोणीसशे नऊ याच्या विरुद्ध सशस्त्र बंडाचा कट रचल्याबद्दल त्या नाटक करण्यात आली परत लगेच एकोणीसशे दहामध्ये इंडिया हाऊस या क्रांतिकारी गटाशी संबंधित असल्याचा आरोप करून त्यांना अटक करण्यात आली इंडिया हाऊस काय आहे तर बघा ह्याची स्थापना एकोणीसशे पाचमध्ये लंडनमध्ये केली होती इंडिया हाऊसची स्थापना ही श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली होती कशासाठी तर जे विद्यार्थी लॉच्या किंवा वेगवेगळ्या शिक्षणासाठी केमध्ये गेलेत तर त्यांच्यामध्ये राष्ट्रवादी विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी लंडनमध्ये या इंडिया हाऊसची स्थापना करण्यात आली होती आणि त्याच्याशी संबंधित असल्याचा आरोप करून सावरकरांना अटक करण्यात आली होती आपल्याला माहिती आहे की सावरकरांना पन्नास वर्षांची काळापानाची शिक्षा झाली होती पण ती कोणत्या दोन प्रकरणामुळे झाली होती ते लक्षात ठेवा पहिलं प्रकरण म्हणजे नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सन याच्या हत्याचा कट रचल्याचा आरोप होता त्यांच्यावर आणि दुसरं म्हणजे भारतीय दंड संहिता एकशे एकवीस अनुसार राजाविरुद्ध म्हणजे सम्राटाविरुद्ध कट रचल्याचा आरोप सुद्धा सावरकरांवरती होता आणि या दोन प्रकरणांमुळे त्यांना काळ्या पन्नास वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आणि त्याच्यासाठी एकोणीसशे अकरा मध्ये मुलांना अंदमान निकोबारच्या सेल्युलर जेलमध्ये सुद्धा पाठवण्यात आलं होतं आणि जर तुम्ही कधी अंदमान निकोबारला फिरायला गेलात तर ह्या ठिकाणाला नक्की व्हिजिट करा ज्या ठिकाणी सावरकरांना ही काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती तर ती रूम अजून सुद्धा बघायला अवेलेबल आहे तिथं त्या रूममध्ये बघा ती शिक्षा अशी होती की सहा सहा महिने सावरकरांना ऊन सुद्धा बघायला मिळू नये त्यांना पूर्ण हातामध्ये पायामध्ये बेड्या घालून ठेवलेलं असायचं तर अशा पद्धतीची एवढी कठोर शिक्षा इंग्रजांनी सावरकरांना दिली होती इंग्रजांची एक पद्धत होती इंग्रजं त्यांच्या कैद्यांना वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये टाकायचे ग्रेड ए बी सी डी डी म्हणजे सगळ्यात डेंजर कॅटेगरी म्हणजे या व्यक्तीपासून आपल्या इंग्रजांना धोका असू शकतो तर या डी कॅटेगरीमध्ये सावरकरांना इंग्रजांनी ठेवलं होतं आणि तेच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतःच त्यांच्या एका बुकमध्ये लिहिलेलं आहे की त्यांना ग्रेड ए कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलं होतं ज्याच्यातून त्यांना प्रत्येक वेळी म्हणजे टाईम टू टाईम जेवण नाश्ता वगैरे सगळं प्रोव्हाइड केलं जायचं एवढंच नाही तर संध्याकाळी चार साडेचारचा सा, चहा त्यांना मिळायचा सकाळी साडेसहाला त्यांना फिरायला बाहेर मोकळ्या पटांगणात सोडलं जायचं सूर्यप्रकाश घेण्यासाठी तर अशा सगळ्या फॅसिलिटीज पंडित जवाहरलाल नेहरू यांना मिळत होत्या तर सावरकर यांना ऊन सुद्धा मिळत नव्हतं म्हणजे काय तर इंग्रजांना सावरकरांपासून किती भीती वाटायची हे याच्यावरून आपल्याला समजते आणि एवढं असून सुद्धा सावरकरांना कधीच लाईम लाईटमध्ये आणलं गेलं नाही याचं एक कारण म्हणजे आपल्या भारतातलेच राजकारणी त्यांना सावरकरांपासून भीती वाटायची की जर पुढं जाऊन हा माणूस आपल्यापेक्षा मोठा झाला तर ह्यांनीच जर सगळी मोठी मोठी पदं घेतली तर तर या भीतीमुळं सुद्धा सावरकरांना कधीच म्हणजे सगळ्यांसमोर आणलं गेलं नाही की त्यांचे जे कार्य होते हे कधीच जगासमोर आणले गेलेले नाहीयेत बघा सावरकर पासून ना बरेच लोक प्रभावी झालेले होते जसं की सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी भगतसिंग तर सुभाषचंद्र बोस जेव्हा रेडिओवरून भाषण द्यायचे ना तर तेव्हा ते, ते सांगायचे की सावरकर कसं युवांना प्रेरित करायचे महात्मा गांधींनी सुद्धा त्यांच्या एका बुकमध्ये लिहिलेले की जेव्हा ते सावरकरांना भेटले तर त्यांना सावरकरांबद्दल काय वाटलं की ते किती हुशार किती जिनियस होते आणि ते किती आपल्या म्हणजे राष्ट्रभक्तीने किती प्रेरित होते तर हे सगळं त्यांनी त्यांच्या बुकमध्ये सांगितलेलं आहे आणि एवढं होऊन सुद्धा सावरकरांना साधा स्वातंत्र्यवीराचा दर्जा दा पंडित जवाहरलाल नेहरूच्या निधनानंतर मिळालेला आहे याच्यावरून आपल्याला थोडंफार समजतं की सावरकरांना पुढं न आणण्यामागचं कारण म्हणजे आपल्या भारतातलं राजकारण ओके तर पुढे बघा ह्यांना जरी पन्नास वर्षाची काळ्या शिक्षा झालेली असली तरी सुद्धा त्यांनी सलग चौदा वर्ष ही काळ्या शिक्षा भोगली होती पुढे जाऊन सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्टला त्यांचं निधन झालं होतं आता आपण थोडक्यात महत्त्वाच्या संस्थांची पण माहिती जाणून घेऊ तर बघा फ्री इंडिया सोसायटी एकोणीसशे सहामध्ये सावरकर हे लंडनला गेले होते लॉच्या अभ्यासाला आणि त्यांनी लगेच इटालियन राष्ट्रवादी जुसेप्पे माझिनी यांच्या विचारावर आधारित या फ्री इंडिया सोसायटीची स्थापना केली होती आता थोडक्यात आपण हिंदू महासभेबद्दल पण माहिती घेऊ तर बघा अखिल भारतीय हिंदू महासभा ही आपल्या भारतातल्या सगळ्यात जुन्या संस्थांपैकी एक मानली जाते कारण हिची स्थापना एकोणीसशे सातला झाली होती या संस्थेची स्थापना करणाऱ्या आणि अखिल भारतीय अधिवेशनाचा अध्यक्षपद भूषवणाऱ्या काही प्रमुख व्यक्ती होत्या ज्याच्यामध्ये वीर सावरकर हे होतेच यांच्याशिवाय पंडित मदन मोहन मालवीय आणि लाला लजपतराय हे पण त्याच्यामध्ये होते ठीक आहे या प्रश्नातून मी बऱ्यापैकी सावरकर यांच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे खूप जर तुम्हाला अजून डिटेल माहिती हवी असेल तर तुम्ही त्यांचे लिहिलेले जे बुक आहेत तर हे सावरकरांना समजून घेण्यासाठी तुम्ही नक्कीच वाचायला पाहिजेत ओके आता पुढचा प्रश्न टाईम मॅगझिनच्या दोन हजार तेवीस टाईम हंड्रेड यादीमध्ये खालीलपैकी कोणाला सर्वोच्च स्थान मिळालं या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय शाहरुख खान तर रिसेंटली सुपरस्टार शाहरुख खानला जे टाईम मॅग्झिनची वार्षिक टाईम हंड्रेड नावाची जी लिस्ट असते याच्यामध्ये पहिला नंबर मिळालेला आहे या लिस्टमध्ये बघा शाहरुख खाननी प्रिन्स हॅरी लिओनेल मेसी आणि मार्क झुकरबर्ग या सगळ्यांना मागं टाकलेलं आहे आणि पहिल्या नंबरवरती त्याला आता जागा मिळालेली आहे तर ह्याच्यामध्ये बघा एक पॉईंट दोन दशलक्ष मतांपैकी शाहरुख खानला चार टक्के मतं मिळालेली आहेत शाहरुख खान शिवाय सलमान रशदी आणि एस एस राजमौली यांना सुद्धा टाईम हंड्रेडमध्ये स्थान मिळालेलं आहे ओके आता पुढचा प्रश्न सांख्यिकी क्षेत्रातील नोबेल पारितोषिकाच्या समतुल्य दोन हजार तेवीसचा चा आंतरराष्ट्रीय सांख्यिकी पुरस्कार कोणाला मिळाला आहे या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय पुडी राधाकृष्ण राव तर यांना रिसेंटली सांख्यिकी क्षेत्रातला दोन हजार तेवीसचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेला आहे हा जो पुरस्कार आहे ना याला नोबल पारितोषिकाच्या इक्वल मानलं जाते आणि हा कुणाला मिळाला आहे कॅलिमपुडी राधाकृष्ण राव कोण आहेत हे तर हे एक फेमस मॅथमॅटिशियन आणि स्टॅटिस्टिशियन आहेत तर हा जो पुरस्कार आहे ना हा फक्त यांना जाहीर झालेला आता जो की जुलै दोन हजार तेवीसमध्ये मध्ये यांना मिळणार आहे याचं स्वरूप काय या आहे तर पुरस्कार जिंकणाऱ्याला ऐंशी हजार डॉलरचं पारितोषिक दिलं जातं यासोबतच आपण रिसेंट मिळालेले महत्त्वाचे पुरस्कार आणि सन्मान ते पण बघून घेऊ तर बघा रिसेंटली युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की याला पोलंडचा सर्वोच्च सन्मान ऑर्डर ऑफ व्हाईट इगल हात दिलाय ऑस्ट्रेलिया भारत द्विपक्षीय संबंधाच्या विशिष्ट सेवेसाठी रतन टाटा यांची ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाच्या जनरल डिव्हिजनमध्ये मानद अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे हे सुद्धा एक सन्मानच मानला जातो यांच्याशिवाय प्रसिद्ध कर्नाटकी गायिका आणि संगीतकार बॉम्बे जैशी यांना संगीता कलानिधी पुरस्कार मिळाला आहे आपले भारतीय गव्हर्नर म्हणजे आर बी आयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना गव्हर्नर ऑफ द इयर दोन हजार तेवीस हा पुरस्कार मिळाला आहे तमिळ लेखिका शिवशंकरी यांना दोन हजार बावीसच्या सरस्वती सन्मानाने सन्मानित करण्यात आले त्यांच्या सूर्यवंशम या पुस्तकासाठी ओके आता पुढचा प्रश्न वर्ल्ड व्हॅक्सिन काँग्रेस दोन हजार तेवीसमध्ये खालीलपैकी कोणाला बेस्ट प्रोडक्शन प्रोसेस डेव्हलपमेंट पुरस्कार मिळाला आहे या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय भारत बायोटेक तर बघा भारत बायोटेकला जागतिक लस काँग्रेस दोन हजार तेवीसमध्ये मध्ये व्हॅक्सिन इंडस्ट्री एक्सलन्स पुरस्कारांचा एक भाग म्हणून हा पुरस्कार मिळालेला आहे हे जे काँग्रेस आहे हे वॉशिंग्टन म्हणजे यू एस एमध्ये आयोजित करण्यात आलं होतं याच्यामध्ये बघा व्ही आय ई म्हणजेच वॅक्सिन इंडस्ट्री एक्सलन्स ह्याचे जे वेगवेगळे अवॉर्ड्स आहे हे देण्यात आले ज्याच्यामध्ये आपल्या हैदराबादमधल्या भारत बायोटेक या कंपनीला हा एक अवॉर्ड मिळाला आहे तर ही भारत बायोटेक एक ही एकमेव भारतीय कंपनी होती की जिला हा एका विशिष्ट कॅटेगरीमधला पुरस्कार मिळालेला आहे भारत बायोटेक ही इंट्रा नसल कोविड 19 लस म्हणजे आय एन कोव्हॅक जी जगातली पहिली प्रोड्युसर कंपनी आहे लक्षात ठेवा याची इंट्राम्युस्क्युलर लस कोवॅक्सिन ही भारताच्या सार्वजनिक लसीकरण कार्यक्रमाचाच एक भाग होती आणि ह्या वॅक्सिनचा आपण एक्सपोर्टसुद्धा केलेला आहे वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये थोडक्यात आपण ह्या भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीबद्दल पण जाणून घेऊ तर बघा ही आपली एक भारतीय बहुराष्ट्रीय जैव तंत्रज्ञान म्हणजे एक बायोटेक्नॉलॉजीची कंपनी आहे याचे संस्थापक कृष्णा एला आणि सुचित्रा एला हे आहेत या कंपनीची स्थापना एकोणीसशे शहाण्णवमध्ये करण्यात आली होती हे जे हेडक्वार्टर आहे हैदराबाद या ठिकाणी लक्षात ठेवा जी एक उपकंपनी सुद्धा आहे जिचं नाव आहे चिरॉन बेहरिंग व्हॅक्सिन्स प्रायव्हेट लिमिटेड ओके आता पुढचा प्रश्न डॅश जे नाझिनच्या न्युरिम्बर खटल्यातील शेवटचे जिवंत फिर्यादी होते त्यांचे वयाच्या एकशे तीनव्या वर्षी निधन झालं या प्रश्नाचा आन्सर आहे पहिला पर्याय बेन फेरेन्स म्हणजेच बेंजामिन फेरेन्स यांचं रिसेंटली निधन झालंय जे नाझीनच्या खटल्या ते शेवटचे जिवंत फिर्यादी होते आता हा न्यूरेम्बर्ग खटला काय आहे हे आपण थोडक्यात समजून घेऊ तर बघा न्यूरेम्बर्ग खटल्याला न्यूरेम्बर्ग ट्रायल्स असं पण म्हणतात या खटल्यामध्ये एकूण तेरा ट्रायल झाले होते एकोणीसशे पंचेचाळीसपासून ते एकोणीसशे एकोणपन्नासपर्यंत आता हा खटला काय आहे बरं तर वर्ल्ड वॉर वन झालं ज्याच्यामध्ये हिटलर हा एक सैनिक होता फक्त पण हळूहळू या वर्ल्ड वॉर वन नंतर हिटलर एवढा मोठा झाला की ज्याच्यामुळं अख्खं वर्ल्ड वॉर टू झालं तर या वर्ल्ड वॉर टूमध्ये हिटलरनी स्वतः शेवटी आत्महत्या केली पण त्याचे जे काही इतर सहकारी होते तर बघा हिटलर आणि त्याचे काही ज्युविश जे सहकारी होते तर यांनी नाझीवरती खूप अत्याचार केले होते या वर्ल्ड वॉर टू नंतर त्याच्यामुळं या नाझींवर झालेल्या अत्याचारामुळं किंवा नाझींवर खूप नरसंहार सुद्धा झाले तर ह्याला नाझींना ह्याच्यातून एक जस्टिस किंवा एक न्याय मिळावा याच्यासाठी धडपडणारे हे व्यक्ती होते ज्यांचं नाव होतं बेन फेरेन्स आणि त्या व्यक्तीनेच हा न्यूरेंबर खटला चालवला होता लक्षात ठेवा बेन फेरेन्स हे या नाझींच्या न्युरेंबर खटल्यातले शेवटचे जिवंत फिर्यादी होते तर अशा या बेन फेरेन्सचं रिसेंटली नऊ एप्रिल दोन हजार तेवीसला निधन झालं आणि हे एक अमेरिकन वकील होते लक्षात ठेवा यांचं एक तीनव्या वर्षी निधन झालेलं आहे नाझी कामगार आणि बंदी शिबिरांमध्ये झालेले जे काही अत्याचार होते तर यांचे डॉक्युमेंटेशन करणारे हे पहिले बाहेरचे साक्षीदार होते बेन फेरेस नाव लक्षात ठेवा ओके तर अशा पद्धतीनं आज आपण अकरा एप्रिलचे महत्वाचे करंट अफेअर्स बघितलेले आहेत तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलंय ले? कमेंट करून सांगा तर भेटूयात मग अशाच आपण पुढच्या लेक्चरमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद